नमस्कार, डिजिटल प्रभात मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या प्रभातच्या कार्यालयामध्ये पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे आपल्यासोबत आहेत. आपण ते चर्चा करणार आहोत नक्की कशा पद्धतीने एकंदरीत गणेशोत्सवाची तयारी चालू आहे किंवा विसर्जन तयारी काय आहे. सर, प्रथम तर खूप स्वागत तुमचं आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सवाचा. धन्यवाद. पिंपरी चिंचवडचे सर्व नागरिकांना पण गणपतीची हार्दिक शुभेच्छा. सर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की आता सगळ्या अगदी करून आला काय साकार झालं. आपलं पिंपरी चिंचवड शहर आहे ते अत्यंत अत्यंत चांगलं शहर आहे. यांचं नाव अत्यंत लौकिक आहे, त्याच्यावर आणखी भर पडू आणि तिथे पूर्णपणे शांत आणि चांगला एन्व्हायरमेंट राहू, ज्याच्यामुळे आपले जे इंडस्ट्रीयल सिटी आहे त्याच्या आणखी ग्रोथ हो असे त्यांनी सगळे असेच प्रार्थना केली. गणेश ओके. सर, महत्वाचा प्रश्न असा आहे की आता विसर्जन येत आहे, सध्या काय जागा चालू आहे आपली शहरामध्ये? विसर्जनसाठी पिंपरी चिंचवड पोलीस दल जे आहे ते पूर्णपणे सज्ज आहेत. आपले एक अडिशनल CP, 5 DCP, त्याचबरोबर पूर्ण आपली जी फोर्स आहे त्याच्या जवळपास 2000 जास्त कर्मचारी, SRP, स्ट्रायकिंग, RCP आणि एक आपलं स्वतःच्या BDDS युनिट, हे सगळे पूर्णपणे सुसज्ज आहे. आम्ही त्याची पूर्ण डिटेल्ड प्लॅनिंग केलेलं आहे. आमचे ब्रिफिंग सगळ्यांना ब्रिफिंग झालेलं आहे कोणाला काय करायचं आहे. त्याचबरोबर जे मंडळ आहे त्यांच्या लोकांबरोबर पण आमची चर्चा झालेली आहे. पीस कमिटीची मीटिंग प्रत्येक स्तरावर झालेली आहे. आम्ही जे विसर्जन आहे ते अत्यंत व्यवस्थित शांततेपूर्वक पास होईल याचं पूर्ण आम्ही तयारी केलेली आहे. सर, नागरिकांना काय आवाहन करा गणेश विसर्जन किंवा गणेशोत्सव? सर्वांना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे सर्व नागरिकांना गणपती निमित्त शुभेच्छा. आपला अत्यंत शांत शिस्तप्रिय शहर आहे आणि आपल्याला या सण पण सगळ्याने हर्षोल्लासाने आणि अत्यंत उत्साहाने साजरा करायचा आहे. पण त्याचबरोबर आपल्याला पोलिसांबरोबर सहयोग पण करायचा आहे आणि पोलीस पूर्णपणे आपल्या मदतीसाठी 24 तास तयार आहेत. कुठलीही प्रकारची काही अडचण असेल तर पोलिसांना 112 वर कॉल करा, पोलीस आपल्या मदतीसाठी धावत येतील. नक्कीच अशा प्रकारे लोकांना आवाहन केले सरांनी. या ठिकाणी काही जरी अडचण आली तरी पोलिसांशी नक्की संपर्क साधा. डिजिटल प्रभासाठी मी प्रफुल्ल, पिंपरी चिंचवड.